शिंदे गुट के विधायक संतोष बांगर हमेशा ही अपने वक्तव्य के लिए जाने जाते हैं। ऐसा ही एक वक्तव्य बांगर ने एक स्कूल में किया है। उन्होंने स्कूल के बच्चों के सामने उनके पिता ने मतदान करने की बात की। इस वक्तव्य पर बात करते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि वे संत महात्मा है, उन्हें मत का रोक हुआ है। काल ते सोशल मीडिया वक्तव्य ऐकलं, लहान मुलांच्या पुढे बोलताना तुमच्या बाबांनी जर मला मतदान केलं नाही तर 2 दिवसाचा उपवास करतो म्हणून सांगा किंवा उपवास घडवा, हा संत महात्मा आहे संतोष बांगर, आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे, त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पोरांनी उपवास केला पाहिजे, अशी राज्यातील नाचकी नौटंकी काय चाललं आहे काही कळत नाही। सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जडला आहे हे सगळं करायचं, मला वाटलं त्यातला हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा, मतांचा रोग, मतं मिळवण्यासाठी लहान पोरांना सुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा, म्हणजे शाळेच्या मुलांच्या पुढे लहान मुलांच्या पुढे पुढच्या भिडीला घडवत असताना जे मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी, त्यांनी शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी, ते न करता हा माणूस लहान पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो, म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडं काही दिसत नाही, हे आंधळे झालेले आहेत। आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना, तो भोकण्यांचा बाजार वैदर्भीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे।